आज आपण एक सुंदर अशा शब्दांची गुंफण ऐकणार आहोत. प्रत्येक लेकीच्या बापाच्या हृदयाला भिडणारं काव्य, ज्याचं शीर्षक आहे लेकीचा बाप. बाप जड अंतःकरणाने अक्षदा टाकत होता, घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता, घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता. काळजाच्या तुकड्याला पाहून आतून तुटत होता, पुरीचं चांगलं झालं हसून म्हणत होता. अश्रूंचा बांध त्यानं अडवून धरला होता, डोळ्यासमोरून लेकीचा चेहरा दूर काही होत नव्हता. लग्न लागल्यावर सारेच टाळ्या वाजवत होते, एक तोच मात्र आसवांमध्ये भिजत होता, आसवांमध्ये भिजत होता. लहान मोठ्यांना तो हात जोडत होता, लेकीला जीव लावा माझ्या डोळे भरून सांगत होता. सायंकाळी सारे पाहुणे खिचडी भात खात होते, बापाचे हात न वाजणाऱ्या फोनकडे जात होते, बापाचे हात न वाजणाऱ्या फोनकडे जात होते. लेकीचा फोन येताच मिरची तिकट आहे म्हणत तांब्यानं पाणी पीत होता, आणि डोळ्यातलं आसव माग सारत होता, डोळ्यातलं आसव माग सारत होता. सुगी संपल्यावर पाखरांसारखा एक एक पाहुणा परतत होता, शेवटच्या पाहुण्याला पोहोचवून मला भूक नाही असं बाप म्हणत होता. बेडरूम मधील लेकीचं कपाट हळूच बाप उघडत होता, तिने ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता, थरथरता हात फिरवत होता. तिथंच बेडवर बसून ओंजळीत तोंड धरून बाप आवाज न करणाऱ्या त्या धबधब्यासारखा फुटत होता. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होत होती, वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवून आसवांमध्ये भिजत होती, काळजाच्या तुकड्याला आठवून आसवांमध्ये भिजत होती. हे असं नातं वडील आणि मुलगी. म्हणून म्हणतात एक तरी लेख असावी, डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी, हृदयामध्ये काळीज होऊन बसणारी.